दयानंद शिक्षण संस्था लातूर। आजच्या गतिमान स्पर्धेच्या विस्तीर्ण अवकाशात गरुड भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखात गुणवत्तेचं बळ आणि विचारांना विद्वत्तेची धार असावी लागते। 1961 साली असाच गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने दयानंद शिक्षण संस्थेच्या रूपात लातूरच्या मातीत एक बी रुजवण्यात आलं आणि आज तेच बीज गुणवंत विद्यार्थ्यांनी बहरलेला, विविध विद्याशाखांनी विस्तारलेला असा प्रचंड ज्ञानवृक्ष बनले आहे। आज या ज्ञानवृक्षाच्या छायेत कला, वाणिज्य, विज्ञान, आर्किटेक्चर कॉलेज, इंटीरियर कॉलेज, विधी आणि फार्मसी या विद्याशाखांमधून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत आणि फक्त ज्ञान नाही तर उत्तम व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणाऱ्या कला, ज्ञान, क्रीडा, साहित्य अशा सर्व गुणांनी संपन्न बनत आहे। राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या विद्यार्थ्याने परिपूर्ण ज्ञानाच्या जोरावर गुणवत्तापूर्ण अशी चमकदार कामगिरी बजावली पाहिजे। या ध्येयाने दयानंद शिक्षण संस्था आणि संस्थेची प्रत्येक व्यक्ती कटिबद्ध आहे। उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल विविध सन्मानांनी त्याला गौरवण्यात आले आहे। शिक्षण संस्थेमध्ये चालवले जाणारे विविध उपक्रम या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार सर, मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे। सर, महाविद्यालयाचा स्थान हे विद्यापीठ पातळीवर कशा प्रकारचं आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत दयानंद विज्ञान महाविद्यालय हे ज्यावेळेस आपल्या शिक्षण संस्थेची स्थापना झाली त्यावेळेस एकमेव असं महाविद्यालय आहे की प्रथमतः सिंगल फॅकल्टी विज्ञान महाविद्यालयामधील एक आगळंवेगळं स्थान महाविद्यालयाने निर्माण केलेलं आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत 4 महाविद्यालय जे आहेत, जी ज्या ज्या ठिकाणी विज्ञान ही शाखा आहे त्यामधील अ दर्जा प्राप्त महाविद्यालय हे आपलं महाविद्यालय आहे। आपल्या महाविद्यालयास डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्लीच्या मार्फत DST फिस्टचा दर्जाही प्राप्त आहे। फिस्ट म्हणजे फंड फॉर इम्प्रूव्हमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी। आणि विद्यापीठाअंतर्गत प्रथमच आमचं महाविद्यालय आहे की ज्याला DST संशोधनासाठी 2014-15 रिकग्निशन दिलं आणि त्याला ग्रँट पण दिली। त्यानंतर महाविद्यालयास अर्बन एरियामधून बेस्ट कॉलेज अवॉर्ड ही मिळालेला आहे आणि बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड ही प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर शिक्षण संस्थेअंतर्गत शाहू फुले आंबेडकर अवॉर्ड ही स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं 2012-13 अंतर्गत दिलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या मार्फत, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्सचा दर्जा महाविद्यालयास प्राप्त झालेला आहे आणि त्या अंतर्गत 3 फेजेसमध्ये 5 कोटीची ग्रँट महाविद्यालयास प्राप्त होणार आहे। त्यामधील 1.5 कोटीची ग्रँट ही सँक्शन झालेली आहे आणि त्याचं युटिलायझेशनही महाविद्यालयाच्या वतीने झालेलं आहे। आणि नुकतंच MHRD रुसा अंतर्गत 2 कोटीची ग्रँट महाविद्यालयास इन्फ्रास्ट्रक्चरल आणि अकॅडमिक डेव्हलपमेंटच्या अंतर्गत प्राप्त झालेली आहे। आणि ही जी रुसाची जी इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँट आहे, विद्यापीठ पातळीवरती आपल्याच एकमेव प्रायव्हेट एडेड जे महाविद्यालय आहेत आणि त्या महाविद्यालयामध्ये आपल्याच महाविद्यालयास ही ग्रँट प्राप्त झालेली आहे, ही विशेष। तर अशा विविध ज्या काही ग्रँट्स महाविद्यालयास किंवा दर्जा हे प्राप्त झालेले आहे त्यामध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी, प्राध्यापकासाठी एकंदरीत
कम्युनिटीसाठी सोसायटीसाठी विविध जे उपक्रम राबवितो असतो, महाविद्यालयाची जी गुणवत्ता आहे विद्यापीठ पातळीवरती ती प्रथमस्थानी दरवर्षी ही राहत असते. संशोधनाच्या संदर्भात असो, विविध जे शैक्षणिक उपक्रम घेतले जातात, शैक्षणिक उपक्रमामध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बेंगलोरच्या माध्यमाने वर्कशॉप हे रेग्युलरली ऑर्गनाईज करत असतं. प्राध्यापकासाठी नॅशनल लेवलचे रिफ्रेशर कोर्सेस ही ऑर्गनाईज करत असतं. विविध कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, शॉर्ट टर्म कोर्सेस, सातत्याने विद्यार्थ्यासाठी, प्राध्यापकासाठी आणि समाजातील जे इतर घटक आहे इवन शेतकऱ्यांसाठीही हे महाविद्यालय सातत्याने घेत असतं. म्हणजे फक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देणं, विद्यापीठाचा जो काही करिक्युलम आहे तो करिक्युलम पूर्ण करणं हेच करत नसून त्यापुढेही ज्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये महाविद्यालय हिरारीनं सहभाग नोंदवून एक आगळं वेगळं स्थान विद्यापीठ पातळीवरती निर्माण केलेलं आहे. आणि त्याचाच जो काही भाग म्हणून विद्यापीठानंही जो काही आम्ही ॲकॅडमिक ऑडिट करून घेतो विद्यापीठाच्या अंतर्गत, आमच्या महाविद्यालयास उच्च शिक्षणातील 100%पैकी 94% एवढे गुण प्राप्त झालेले आहेत आणि विद्यापीठाच्या पातळीवरती प्रथम स्थानी विद्यापीठाच्या यादीमध्ये आपल्याच दयानंद विज्ञान महाविद्यालयाचं नाव हे आलेलं आहे. विद्यार्थ्यासाठी जे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत आणि जे टॉप 1% बोर्डातील यादीतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महाविद्यालय सातत्यानं इन्स्पायर सायन्स कॅम्प हे आयोजन करत असतो. मुख्य ह्या कॅम्पचा उद्देश म्हणजे जे यंग टॅलेंटेड जे विद्यार्थी आहेत, स्कॉलर विद्यार्थी, 1% बोर्डातील म्हणजे ते स्कॉलर विद्यार्थी असतात, अशा स्कॉलर विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळविण्यासाठी जवळपास 5-7 दिवसाचा DST माध्यमाने, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने आणि आपल्याच महाविद्यालयाची सातत्यानं DST निवड करते असे कॅम्प घेण्यासाठी आणि लातूर पॅटर्नच्या अंतर्गत खूप असे विद्यार्थी या ठिकाणी एनरोल होत असतात. जवळपास आम्ही गेल्या 8-10 वर्षामध्ये 16-17 असे विविध कॅम्प विद्यार्थ्यांना घेतलेले आहेत आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून जे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांना संशोधनाकडे इंटरेस्ट आहे, शास्त्रज्ञ बनण्याच्या दृष्टिकोनातून इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांना, तर असे कित्येक विद्यार्थी पुढे बेसिक सायन्सेसमधील विषय घेऊन ते शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ बनण्याच्या दृष्टिकोनातून वाटचालही करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने जे टॉप 1% आहेत HSC बोर्डामधील विद्यार्थी आणि जे BSCला प्रवेशित आहेत त्यांना 80,000 रुपये दरवर्षी DST तर्फे इन्स्पायर सी या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप ही मिळते. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास 55 असे विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत की ज्यांना DST ची 80,000 रुपये पर इयर ही स्कॉलरशिप त्यांना मिळते BSC होईपर्यंत, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि त्यापुढेही MSc करण्यासाठी ही ती स्कॉलरशिप त्यांना मिळते. आणि असेच विद्यार्थी पुढे PhDला जातात, PhD करण्यासाठी संशोधनामध्ये जातात. असे कित्येक चांगले उदाहरणं आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत, संशोधनाच्या माध्यमातून त्यांचे कित्येक रिसर्च पब्लिकेशन ही त्यांनी मिळवले आहेत. BSc तृतीय वर्षामध्ये शिकत असणारी ऐश्वर्या अंधारे ही विद्यार्थिनी इन्स्पायर ह्या योजनेमधून तिला डॉक्टर बनायचं होतं, म्हणजे घरचे सांगितलं की तुला डॉक्टर बनायचं आहे पण तिचं त्यामध्ये मन रमलं नाही, तिला संशोधन क्षेत्रामध्ये जाऊन
डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्यांच्यासारखं आपण काहीतरी करावं, तर तिनं इन्स्पायर सायन्स कॅम्पच्या माध्यमातून BSCला प्रवेश केला आणि BSCला प्रवेश केल्यानंतर सायमल्टेनियसली ती संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करत राहिली. स्कॉलरशिप तर एक ठिकाणी चालूच आहे, BSCचा अभ्यासक्रमही चालूच आहे आणि संशोधनाचं कार्यही चालूच आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जर्नल्समध्ये BSC तृतीय वर्षापर्यंत आज तागायत तिने 9 पब्लिकेशन विथ हाय इम्पॅक्ट फॅक्टर ही मिळवलेत. जवळपास 4 पुस्तके तिने लिहिली आहे. तर आणि विविध जे आंतरराष्ट्रीय जे नॅशनल किंवा इंटरनॅशनल जे कॉन्फरन्सेस होतात त्यामध्ये सहभाग नोंदवून त्या ठिकाणी बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड 2-3 ठिकाणी तिनं प्राप्त केला आहे. म्हणजे ही आवड विद्यार्थ्यांना निर्माण करण्याचं एक काम इन्स्पायर सायन्स कॅम्पच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून महाविद्यालय हे सातत्यानं करून पुढे उच्च शिक्षणातील संशोधनामध्ये टॅलेंटेड विद्यार्थी हे कसे येतील ह्या दृष्टिकोनातून एक चांगलं उपक्रम महाविद्यालय सातत्याने राबवत आहे. आणि म्हणून ह्या हे सर्व जे काही आम्ही महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षणामधील जे काही उपक्रम राबवत असतो आणि त्याचाच म्हणजे जे रिफ्लेक्शन आहे हे जे काही महाविद्यालयाला जे प्राप्त झालेले आहे, म्हणजे ए ग्रेड असेल, कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स असेल, किंवा DST फीसचं रिकग्नेशन असेल, किंवा रुसाची ग्रँट असेल, बेस्ट कॉलेजचा अवॉर्ड असेल, तर हे सर्व त्या रिफ्लेक्शनमधून हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून एक विद्यापीठ पातळीवरती एक आगळंवेगळं स्थान महाविद्यालयाने आज तागायत हे टिकून ठेवलेलं आहे. उच्च शिक्षणातील अभ्यासक्रम व उपक्रम आपल्या महाविद्यालयात कशा पद्धतीने राबवले जातात? एक तर मी पहिल्यांदा सांगितलं की आपलं महाविद्यालय हे सिंगल फॅकल्टी सायन्स महाविद्यालय आहे आणि विज्ञान शाखेतील प्रामुख्याने BSC कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर जवळपास 6 पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम, त्यामध्ये MSc केमिस्ट्री, MSc मायक्रोबायोलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजी, MSc कॉम्प्युटर सायन्स, MSc फिजिक्स आणि MSc मॅथमॅटिक्स, हे अभ्यासक्रम हे 6-6 अभ्यासक्रम जे आहेत PG सेक्शनमधले ते विनाअनुदानित तत्वावरती आहेत आणि हे सर्व अभ्यासक्रम उच्च शिक्षणातील आम्ही राबवत असतो. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये 4 मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त संशोधन केंद्र आहेत 4 विषयामधील, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी ह्या विषयामध्ये, आणि PhD ही विद्यार्थी या ठिकाणी कार्यरत असतात. जवळपास महाविद्यालयातील जे काही प्राध्यापक वृंद आहे 20 प्राध्यापक वृंद हे रिसर्च गाईड म्हणून आपापल्या विषयामध्ये काम करतात. त्यांच्याकडे PhD करण्यासाठी विद्यार्थी, त्याचबरोबर MPhil करण्यासाठी ही विद्यार्थी हे प्रवेशित असतात आणि एक संशोधनाचंही चांगल्या प्रकारचं कार्य महाविद्यालयामध्ये चालू आहे. उच्च शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा घटक तोच आहे की संशोधन. जसं मी सांगत होतो, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने महाविद्यालयामध्ये इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्डी डॉक्टर महादेव पंडगे म्हणून हे कार्यरत आहेत. एकमेव आपलं महाविद्यालय आहे विद्यापीठातील की या ठिकाणी की डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्डीची मान्यता दिली आणि त्यासाठी त्यांनी त्या संशोधक विद्यार्थ्यास 1 कोटीची ग्रँट दिलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर महादेव पंडगे यांना SERB DST एक वेगळी शाखा आहे, सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड म्हणून, तर त्या शाखेअंतर्गत ही 26 लाखाची ग्रँट संशोधनासाठी प्राप्त झालेली आहे. तर DST नसेल तर UGCच्या
वेगवेगळ्या योजनेअंतर्गत महाविद्यालयास भरपूर अशी ग्रँट प्राप्त झालेली आहे आणि त्या अंतर्गत कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स असेल, करिअर ओरिएंटेड कोर्सेस असतील किंवा जनरल कॉलेज डेव्हलपमेंटच्या ज्या काही ग्रँट्स असतात आणि ह्या सर्व ज्या काही ग्रँट्स आहे महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामधील जे काही उपक्रम आम्ही राबवत असतो ह्यासाठी चांगल्या प्रकारे त्याचा वापर केला जातो आणि एकंदरीत महाविद्यालयाच्या ज्या काही भौतिक सुविधा आहे विद्यार्थ्यासाठी संशोधनासाठी लागणारे जे काही उपकरणं आहेत इक्विपमेंटल फॅसिलिटी जे आहेत हे विद्यापीठाच्या तोडीची आहेत. जवळपास 10-12 लाख रुपयांची जी इक्विपमेंटल फॅसिलिटी आहे काही विद्यापीठामध्ये अशा इक्विपमेंटल फॅसिलिटी आपल्याला पहावयास मिळत नाही ज्या की आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. तर उच्च शिक्षणातील सर्व ज्या काही बाबी विद्यार्थ्यासाठी जे लागतात त्या सर्व बाबी महाविद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यासाठी प्राध्यापकासाठी ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ऑनलाईन टीचिंग कशा पद्धतीने आहे सर आपली? हां, आता हा सर्वात महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न सद्यस्थितीला तुम्ही विचारलेला आहे. ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसवरती शासन पातळीवरती मग तो सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, विद्यापीठ अनुदान असो व अनुदान आयोग असो किंवा विद्यापीठ असो त्यांच्यामार्फत ह्या COVID-19 परिस्थितीमध्ये दर 8-15 दिवसाला सर्क्युलर्स विद्यापीठाला किंवा महाविद्यालय पातळीवरती प्राप्त होत असतात आणि प्रत्येक सर्क्युलरमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कुठेही झाला नाही पाहिजे हा मुद्दा ते ठळकपणे सांगत असतात. हे विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षण चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्रेक लागता कामा नाही आणि त्या दृष्टिकोनातून ऑनलाईन शिक्षण ई कंटेंट तयार करणे किंवा व्हिडिओज तयार करणे आणि ते सर्व जे आहे जे इलेक्ट्रॉनिक जे माध्यम आहे त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माध्यमाने विद्यार्थ्यापर्यंत चांगल्या प्रकारे हे कसं महाविद्यालय पोहोचू शकेल ह्या दृष्टिकोनातून ते सातत्याने त्यांनी भर दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे ज्यावेळेस COVID-19 मार्चमध्ये लॉकडाऊनची प्रोसेस सुरू झाली त्यानंतर शिक्षण संस्थेअंतर्गत शिक्षण संस्थेतील सर्व जी काही महाविद्यालय आहे शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायणजी लाहोटी आणि सन्माननीय सचिव श्री रमेशजी बियाणे यांच्या समवेत एक ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसवरती बैठक झाली आणि आपल्याकडे कुठल्या सुविधा विद्यार्थ्यांना आपण पुरवू शकतो किंवा करू शकतो त्या दृष्टिकोनातून सारासारा विचार करण्यात आला. त्यामध्ये नागपूरची आमची मास्टर सॉफ्टची बेसिक सॉफ्टवेअर जे कॉलेजला प्रोव्हाइड करणारी जी कंपनी आहे त्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि मास्टर सॉफ्टच्या माध्यमाने मायक्रोसॉफ्ट ही मुख्य जी कंपनी आहे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये त्यांचं जे काही ॲप आहे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे टीम्स. तर त्या टीम्सचा उपयोग कशाप्रकारे शिक्षण संस्थेअंतर्गत केला जाईल कारण आमचा सर्व जे काही विद्यार्थ्यांचा डेटा होता तो मास्टर सॉफ्टकडे होता आणि मास्टर सॉफ्टचं लिंकेज हे मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीशी असल्यामुळे त्या मायक्रोसॉफ्टचं एकंदरीत आमचं लिंकेज झालं. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमाने आम्हाला रीतसर हे लायसनिंगही मिळालं. विद्यार्थ्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं प्रत्येक विद्यार्थ्यांचं शिक्षण संस्थेअंतर्गत जी काही महाविद्यालयं आहेत सर्व त्या महाविद्यालयामधील प्राध्यापक आणि विद्यार्थी ह्यांचं रजिस्ट्रेशन मायक्रोसॉफ्टच्या टीम्स ह्या ॲपवरती करून घेतलं आणि ते ऑफिशियल केलं आहे आणि तो टीम्सचा ॲप हा ऑफिशियल आहे. म्हणजे असे कित्येक ॲप बाजारामध्ये आपल्याला आता पाहावयास मिळतात आणि झूमचा जो प्रचलित उपयोग करणारा जो ॲप आहे पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की झूमचा ॲप हा ऑफिशियल
तुम्ही यूज करू शकत नाही ऑफिशियल कामासाठी. म्हणजे त्याने त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कन्सिडर केलं आहे. तर आम्ही झूमचा न वापरता टीम्सचा जो काही ऑफिशियल आहे मायक्रोसॉफ्टचा टीम्सचा ॲप तो वापर करून सर्व विद्यार्थ्यांचं त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून विद्यार्थ्यांचं युजर आय डी आणि पासवर्ड प्रत्येक विद्यार्थ्याचं हे तयार करून विद्यार्थ्यांना पाठवलं जातं. क्लासरूम क्रिएट केला जातो. एका टीचरचं एक क्लास तयार होतो. एका क्लासमध्ये जवळपास 250 विद्यार्थी ॲकोमोडेट होऊ शकतात त्या ॲपच्या अंतर्गत. त्या ॲपमध्ये जसं सर्वच ॲपच्या अंतर्गत अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल हे विद्यार्थी उपयोग करू शकतात. तर ह्या ॲपची जी काही वैशिष्ट्ये आहेत हा यूजर फ्रेंडली आहे. त्याच्यामध्ये विविध वेगवेगळे कॉन्फिग्रेशन्स हे चांगल्या प्रकारे आहेत. जे विद्यार्थी प्राध्यापक लाईव्ह शिकवतात, कारण विद्यार्थी आणि प्राध्यापक जसं आपलं क्लासरूम टीचिंग चालतो ऑफलाईन त्याप्रमाणेच ऑनलाईन इकडे प्राध्यापक शिकवतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थी ऐकतात. ते लाईव्ह आहे. प्राध्यापकांचे व्हिडिओ लाईव्ह दिसतात. म्हणजे व्हिडिओ तयार केला आणि यूट्यूबवरती टाकला दॅट इज नॉट कॉल्ड ॲज अ लाईव्ह. तर हे लाईव्ह ऑनलाईन टीचिंग फेस टू फेस विद्यार्थी तिकडून जे काही त्यांना शंका असतील तेही विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतात. त्या ॲपमध्ये असं कॉन्फिग्रेशन आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रेज युअर हँड्स आणि प्रश्न विचारू शकतात. आम्ही असं त्याचं नियोजन केलेलं आहे की जवळपास एक तासाचा पिरियड असेल शिकवण्याचा प्राध्यापकाचा, तर त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 50 मिनिट तो अगोदर शिकवाल प्राध्यापक आणि जवळपास 10 ते 15 मिनिट हा विद्यार्थ्याला नंतरचा चर्चेसाठी डिस्कशन जे काही प्रश्न असतील ते प्रश्न विद्यार्थी काय करतील टाईप करून विचारतील किंवा डायरेक्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लाईव्ह. कारण ज्या विद्यार्थ्यांना समजा विचारायचं आहे इकडून प्राध्यापक काय करतो त्या विद्यार्थ्याला ऑन करतो अनम्यूट करतो आणि तो विद्यार्थी लाईव्ह येतो आणि डायरेक्ट फेस टू फेस काय प्रश्न असतील काय शंका असतील तो विचारेल आणि लागलीच प्राध्यापक इकडून त्या शंकेचं निरासरण तो करत असतो. तर हे ऑनलाईन टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे आमच्या शिक्षण संस्थेअंतर्गत हे सर्व आम्ही ऑफिशियल करून घेतलेली आहे. आणि आता पुढच्या काळामध्ये त्याची जे एक्स्ट्रा एक्सटेंडेड व्हर्जन जे आहेत चांगले अजून तेही आम्ही त्याच्यामध्ये ॲडॉप्ट करून घेणार आहोत. आणि आमचं जे काही एकंदरीत फीडबॅक आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती सर्व काही विद्यार्थ्यांची उपस्थिती आम्ही पाहू शकतो. विद्यार्थी लाईव्ह आहे का नाही तेही पाहू शकतो. आणि ह्याचं जे काही रेकॉर्ड आहे आणि जे शिकवलेलं जे काही असेल तेही रेकॉर्डिंग केलं जात होतं आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली. विद्यार्थ्यांना समजा बाय द वे इंटरनेटची फॅसिलिटी अवेलेबल झाली नाही काही ग्रामीण भागामध्ये अशा अडीअडचणी येतात, तर तो रेकॉर्डेड जो काही लेक्चर आहे तो विद्यार्थी ज्यावेळेस त्यांना इंटरनेटची फॅसिलिटी अवेलेबल होईल त्यावेळेस तो चांगल्या प्रकारे ऐकू शकतो. तर एकंदरीत चांगल्या प्रकारचं ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसचं जे काही उपक्रम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि मला या ठिकाणी म्हणजे अभिमानानं सांगावं असं वाटतं आहे की आमच्या विद्यापीठामध्ये म्हणजे आपली शिक्षण संस्था अशी आहे एकमेव की ज्यांनी ही प्रथमतः सुरुवात केली. आणि म्हणजे कोविड-19 काळामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे काही अभ्यासक्रम शिल्लक राहिलेले होते शिकवायचे तेही आम्ही पूर्ण केले परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि त्यापुढे आता तर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सातत्यानं वॅकेशनपासून ते ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस चांगली चालू आहे. त्यामध्ये JEE असेल नीटच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून असेल तर ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये तर ह्या दृष्टिकोनातून सातत्याने आम्ही त्यामध्ये कार्यरत आहोत आणि पुढेही यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करणार आहोत. सर, महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी कुठले उपक्रम घेतले जातात याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. आता महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तर त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
उपक्रम वेगवेगळे उपक्रम जे काही घेतले जातात त्याची चर्चा अगोदर केलेलीच आहे. वरिष्ठ महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून म्हणजे विद्यार्थी हा विद्यार्थ्याची जी पर्सनॅलिटी आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ अ पर्सनॅलिटी ऑफ अ स्टुडंट हा जो काही कॉन्सेप्ट आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याचा म्हणजे अभ्यासक्रम तर त्यांना पूर्ण चांगल्या प्रकारे केलाही पाहिजे त्याच्यामध्येही त्याची गुणवत्ता टिकली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही रेमेडियल कोचिंगमध्ये जे स्लो लर्नर्स आहेत म्हणजे ज्याची गुणवत्ता कमी आहे समजा जे विद्यार्थी 50-60% आहेत त्यांना आम्ही स्लो लर्नर्स म्हणतो आणि त्यानंतर फास्ट लर्नर्स म्हणजे जवळपास ज्यांची गुणवत्ता 90-95% आहे. BSc मध्ये असे विद्यार्थी येतात 96-98% विद्यार्थी चालले आहेत आमचे जे की तुम्ही ऐकलं नसेल ह्याच्या अगोदर. तर अशा विद्यार्थ्यासाठी स्लो लर्नर्स आणि फास्ट लर्नरसाठी आम्ही वेगळा टाईम टेबल तयार करून त्यांची गुणवत्ता अजून कशी वाढविली जाते तो एक शैक्षणिक दृष्टिकोनातून उपक्रम महाविद्यालय घेत असतो. जसं की अगोदर मी सांगितलं इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या माध्यमाने विद्यार्थ्यांसाठी विविध सब्जेक्ट्समध्ये म्हणजे केमिस्ट्री असो फिजिक्स असो मॅथमॅटिक्स असो झोलॉजी असो बॉटनी असो त्याच्यामध्ये वर्कशॉप ऑर्गनाईज केले जातात आणि ह्या वर्कशॉपमध्ये आपले प्राध्यापक शिकवत नाहीत. त्यामध्ये विविध जे काही सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स आहेत देशपातळीवरती म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असेल नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस असेल आयझर ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत मोठ्या मोठ्या तिथले शास्त्रज्ञ येतात आणि आपापल्या विषयातील अपडेटेड नॉलेज हे विद्यार्थ्यांना पुरवण्याचं काम त्या अशा प्रकारच्या वर्कशॉपच्या माध्यमातून केलं जात आहे. रिफ्रेशर कोर्सेस ओरिएंटेशन कोर्सेस हे ऑर्गनाईज केले जातात. स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस वेगवेगळे विद्यार्थ्यांना ऑर्गनाईज केले जातात. त्या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या अंतर्गत विद्यापीठाच्या करिक्युलमच्या ऐवजी वेगळं करिक्युलम तयार करून विविध विषयामधील जे तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवून वेगवेगळ्या स्किल्स विद्यार्थ्यांना दिले जातात. म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता ही चांगल्या प्रकारे वाढण्याच्या दृष्टिकोनात त्या संदर्भातील विविध उपक्रम हे घेतले जातात. आता ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सर्वच गोष्टी येतात. त्याच्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटी येते स्पोर्ट्स येते किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज ज्या काही सामाजिक जे उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेतले गेले पाहिजे त्यामध्ये NSS आहे NCC आहे स्पोर्टचे आमचे विद्यार्थी जे आहे नॅशनल लेवलचे विद्यार्थी आणि त्या ठिकाणी पारितोषिकही मिळून येत असतं आमचे एक विधी पलसापुरे म्हणून विद्यार्थिनी आहे. तर म्हणजे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये मलेशियामध्ये गेल्या वर्षी एक कॉन्फरन्स झाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमानं तो कॉन्फरन्स ऑर्गनाईज होता. जवळपास 136 कंट्रीजचे डेलिगेट्स विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते आणि त्यामधील आमची जी विधी पलसापुरी ही MSc ची विद्यार्थिनी तिनंही सहभाग नोंदवला. तर त्या सर्व सहभागामधून बेस्ट डेलिगेट म्हणून तिला प्राईजही मिळालं त्या ठिकाणी. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरतीही आमचे विद्यार्थी हे चमकत आहेत आणि चांगल्या प्रकारचे चमक ते दाखवत आहेत. तर ह्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे सामाजिक उपक्रमही विद्यार्थ्यांच्या मार्फत घेतले जातात. म्हणजे एकंदरीत ह्या सर्व दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो काही कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरती महाविद्यालय हे सातत्यानं भर देत आहे आणि त्याप्रमाणे विद्यार्थीही आपली गुणवत्ता ही प्रत्येक क्षेत्रामध्ये हे दाखवत आहेत. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी या लॉकडाऊनमध्ये आपण कशा प्रकारची व्यवस्था केली आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. वरिष्ठ महाविद्यालय असो किंवा कनिष्ठ महाविद्यालय असो महाविद्यालयातील जे विविध जे काही अभ्यासक्रम आहेत त्या सर्व अभ्यासक्रमासाठी विशेषतः वरिष्ठ महाविद्यालयातील BSc कॉम्प्युटर सायन्स आणि सर्व जे MSc कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी
ऑनलाईन रजिस्ट्रेशनची व्यवस्था महाविद्यालयाने आपल्या वेबसाईटवरती लिंक देऊन केलेली आहे. त्याचबरोबर ह्या लिंकचं मेसेजेसही विद्यार्थ्यामध्ये आम्ही पाठवलेले आहेत आणि अगोदर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अजून विद्यापीठानं जे प्रवेश प्रक्रियाची जे काही वेळापत्रक असतं आहे ते वेळापत्रक अजून त्यांनी डिस्प्ले केलेलं नाही आहे. म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट आणि स्पॉट ॲडमिशन, त्याच्यातले जे तीन टप्पे आहेत, तर ज्यावेळेस विद्यापीठ हे वेळापत्रक डिक्लेअर करेल त्यावेळेस आम्ही यादी लावू. विद्यार्थ्यांनी आपापली नोंदणी अगोदर वेबसाईटवरती जे काही रजिस्ट्रेशनची लिंक आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर त्याचा एक फॉर्मॅट निघेल आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपली माहिती भरून देणे आणि जेणेकरून महाविद्यालय सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करेल आणि यादी ही मेरिटप्रमाणे डिस्प्ले केली जाईल. प्रथम मेरिट लिस्ट, द्वितीय मेरिट लिस्ट आणि त्याच्यानंतर जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या स्पॉट ॲडमिशनमध्ये आम्ही त्यांना ॲकोमोडेट करून घेतो. तर अशा प्रकारे ऑनलाईन सर्व गोष्टी आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये आता ऑनलाईन ॲडमिशन, कारण विद्यार्थी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर त्या विद्यार्थ्यांचं आम्ही मेरिट लिस्टमध्ये नंबर आला तर त्याचं ॲडमिशन झालं पाहिजे, तर तीही यादी आम्ही वेबसाईटवरती डिस्प्ले करणार आहोत. पण आता ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, फीस विद्यार्थी ऑनलाईन भरू शकतो पण त्याचे जे मूळ डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल, तर महाविद्यालयास त्याला येऊन जमा करावे लागतील आणि ज्या काही विद्यापीठाच्या नवीन गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे ही प्रोसेस चालू राहील. धन्यवाद सर. आपण दयानंद विज्ञान महाविद्यालयात जे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असोत, ऑनलाईन टीचिंग याची सर्व आपण माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आवाज हा सत्याचा, विश्वास आणि न्यायाचा, पत्रकारितेचा, जनमनाचा हा विजेता.